माझा पहिला पहिला दोन माझा माती श्रीराम मातीचे देव धोंड्याचे देव सोन्याचे देव रुपयाचे देव काशाचे देव पितळेचे देव तांब्याचे देव चित्रलेपे रुबीच्या लाकडाचे देव ओवळ्यांचे देव बाणतांदळे नर्मदे देव शालिग्राम काश्मीरी देव सूर्यकांत सोमकांत। बघा समर्थांच्या शिकवणीचं काय दिशा आहे लक्षात घ्या। सर्वसमावेशक असा हा विचार आहे। एकांगी विचार कुठेही सांगत नाहीत समर्थ। आता इथे बघा मातीचे देव रुपयाचे देव चांदीचे देव सोन्याचे देव लोखंडाचे देव अमके देव अमके देव हे सगळं वर्णन सांगतायत आणि सर्वत मी हे लक्षात घ्या असं त्यांचं म्हणणं आहे। समर्थांची शिकवण आहे अद्वैताची हे लक्षात घ्या। सद्गुरुविण कोणाला देव मानू नका असं सांगणारे समर्थ आहेत। सद्गुरुविण देव मोठा मानी तो शिष्य करंटा असं सांगतायत। म्हणजे निर्गुणाची उपासना सांगणारे समर्थ आहेत। सद्गुरूंची ही जी शिकवण आहे ती काय शिकवण आहे की निर्गुण जे तत्व आहे ते आत्मतत्व आहे आणि ते आत्मतत्व हेच परमात्मतत्व आहे ही मूळ शिकवण आहे। तुम्ही म्हणाले अशी काहीतरी गफलत होते का समर्थ सांगतात अमके देव तमके देव हे पहा ते पहा देशाटन करा फिरा सगळं काही पहा। हां तुमचा गोंधळ होणार विचाराचा थोडा तर लक्षात काय हा समास कोणता आहे। हा समास जो आहे तो देहमान्य निरूपण आहे। म्हणजे जे जे काही तुम्हाला देहरूपधारी असं जे दिसत आहे मग ते देवरूप आहे म्हणून ते अमके देव तमके देव म्हटलं आहे ना। त्या आणखी एक इथे एक मुद्दा आणखी लक्षात घ्या ही देवकल्पना देवकल्पना आपल्याकडे आहे। हां त्या देवकल्पनेमध्ये कोणती देव आहेत ना ते मनुष्य देहधारी आहेत। बघा हां राम असो कृष्ण असो कोणी असो आणि नंतर आपल्याकडे अवताराची जी कल्पना आहे त्या अवताराच्या कल्पनेमध्ये विष्णूचे अवतार म्हणून तुम्ही जर पाहाल तर तिथे प्राणीसुद्धा दिसतात जलचर दिसतात हां प्राणी दिसतात त्यांना देवरूप। आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये नाग पूजला जातो हत्ती पूजला जातो ओके वराह वराहाचा अवतार मानलेला आहे वराहाला विष्णूचा याचा अर्थ काय हो काय याचा अर्थ काय। म्हणजे जे जाणीव म्हणून जी आहे जाणीव जाणीव आपण त्याला विष्णू तत्व म्हणतो विष्णूचे अवतार मानतो ना सगळे तर जाणीव हे तत्व सर्वव्यापी आहे। प्राणी मात्र सजीवसृष्टी अगदी निर्जीवसुद्धा जे काही आहे ते सर्व जाणीवेने व्यापलेलं आहे जाणीवेतच आहे सगळं आणि जाणीव युक्त आहे। जाणीव हाच ईश्वर आहे ओके नाही जाणीव हाच ईश्वर आहे जाणीव हा पुरुष आहे आणि त्या जाणीवेमध्ये पंचतत्व त्रिगुण जी काही सृष्टी आहे ती प्रकृती आहे हे लक्षात घ्या हे लक्षात घ्या। हां देहमान्य म्हणतायत म्हणजे कशाचा अव्हेर करू नका सर्व चराचर भरूनी उरला असं हे तत्व आहे तिकडे तुमचं लक्ष गेलं पाहिजे। हां सार काय आहे ते सार पाहता आलं पाहिजे आणि आकार प्रकार म्हणून असार जे आहे ते तुम्हाला बाजूला सारता आलं पाहिजे। सर्वसमावेशक दृष्टी ठेवताना पृथक
पृथक म्हणजे वेगळं म्हणून काय काढायचं आहे तर आकार प्रकार आणि गुणविकार हे वेगळं आहे. आणि या सर्वाच्या मुळाशी निर्गुण तत्व आहे, निर्गुण तत्व आहे. गुणविकार जिथे स्पर्श, गुणविकाराचा जिथे स्पर्शही नाही असं जे मूळ स्थान आहे, मूळ स्थान आहे, मूळ मायेच्याही आधीचं, मूळ मायेच्याही आधीचं, ते निर्विकार, ते निर्विकार अव्यय अरूप हां असं जे आहे ते अयोनी संभव आहे, अयोनी संभव आहे. तिथे संभव म्हणून काही नाही. संभव सगळा जो आहे तो नंतरचा आहे. मूळ आदितत्व जे आहे ते आत्मतत्व आहे. प्रत्येकाच्या ठाई जे जे अस्ति म्हणून आहे, अस्ति आहे म्हणून जे आहे ते आत्मतत्व आहे, निर्गुण तत्व आहे. आणि तेच परमात्मतत्व आहे असं लक्षात घ्यायचं आहे. हां तर आपण सकाळी पाहिलं ना, काय पाहिलं सकाळी समास कोणता होता तो सदैव लक्षणाचा, सदैव लक्षणं पाहिली. आणि त्याच्या आधीच्या समासामध्ये सांगितली ती करंट लक्षणं सांगितली. लक्षात घ्या, असं लक्षात घेता घेता तुम्ही इथे आता हा विचार कोणता आलेला आहे की आत्मतत्व हेच देवतत्व आहे. आपल्या शिकवणीचं हे सार आहे, गुरूंच्या शिकवणीचं हे सार आहे. आता म्हणून करंटपणा जो आहे तो सगळा नाहीसा व्हावा. मग तुम्हाला बघा बघा बघा, देहबुद्धी कशी करंटपणाची आहे. तुम्हाला जी काही थोडीफार आपल्याकडे उपासना आहे, ध्यान धारणा आहे, नामस्मरण आहे, किंवा रोज दासबोधाचे काही समास वाचा एक दोन, मनाचे श्लोक पाच वाचा, चार भजनं सांगितलेले समर्थन आपल्या सद्गुरूंनी भाऊसाहेब महाराजांनी, ती चार भजनं करा. आता हे करत असताना लक्षात घ्या, स्वतःची परीक्षा स्वतः करणं, आत्मपरीक्षा, हे करत असताना तुम्हाला आळस येतोय, नको वाटतंय, काहीतरी जड जडपणा वाटतोय, मग ही काय आहे, ही देहबुद्धी आहे. तुमची चूक नाही त्याच्यामध्ये, हां काही गुन्हा नाही, हां फक्त काय आहे तिथे ती देहबुद्धी आहे. प्रत्येक प्राणी मात्राच्या ठिकाणी, प्राण्याच्या ठिकाणी जे जे आकाराला आलेले आहे ते देहधारी आहे ना, मग ते देहबुद्धीचं लक्षण आहे. त्या देहबुद्धीला ते जड जात आहे, सुटता सुटत नाही. मग ती देहबुद्धीचं जडून जाण्यासाठी हे ध्यानधारणा आहे, नामस्मरण आहे. मूळ जो आत्मप्रकाश आहे तो फाकला पाहिजे, तो पसरला पाहिजे. मग हा जो कारावास भोगला जातोय शरीराचा, देहाचा, नरकवास जो आहे तो संपतो, तो संपतो, तो नाहीसा होतो, तो नष्ट होतो. तर तो नष्ट होण्यासाठी म्हणजे देहबुद्धी झडून जाण्यासाठी हे थोडंफार काय ते करायचं आहे. आणि ते करता करता तशी सवय घेता सवय होते. ती सवय घेता घेता तुम्हाला मग काही वाटणार नाही. हां आपण रोज झोपतो, रोज उठतो, अमकं करतो, तमकं करतो, काय वाटत नाही, कारण ते सवयीचं झालं आहे. तसं ह्याची जर सद्बुद्धीची, सद्विचाराची, सत् आचरणाची सवय घेतली, तसं आचरण ठेवलं की तो मूळचा जो आत्मप्रकाश आहे तो प्रकाशमान होतो. ते दिव्यत्म मूळचं जे आहे ते प्रकाशित होतं, विना सायास होतं. हे थोडं सायास हे थोडंफार करण्यामध्ये आहे, कृती करण्या, नाही तर कृतीमध्ये काही नाही, कर्मच नाही कोणतं, तर काय उपासनाच नाही, उपासना काही नाही. जे मूळचं सत्य तत्व आहे, आत्मतत्व आहे, तिथे उपासनेची गरजच नाही. परंतु त्याच्यावरची ही कल्पनेची आवरणं आलेली असतात देहबुद्धीची, ती झडून जाण्यासाठी, नाहीशी होण्यासाठी तुम्हाला हे थोडंफार करावं लागतं, लक्षात घ्या. तर हे करताना तुम्हाला जर आनंद वाटत गेला, आल्हाद वाटत गेला,
भजन करताना, पूजन करताना, नामस्मरण करताना, पोथी वाचन, दासबोध वाचन करताना किंवा भजन करताना, चार भजनं म्हणूनच सांगितली आहे ती, देवबुद्धी झडून जाण्यासाठी, नित्य आचरण शुद्ध होण्यासाठी आणि त्या आत्मजागृत, आत्म्याला जाग करण्यासाठी. आत्मा हेच ते सद्गुरु तत्व आहे. तर तिथे लक्ष ठेवून हे सगळं घडत गेलं आणि आपेआप झालं. आपेआप झालं की आपणापाशी आपण पोचतो, पोचलेलं असतं. तर हे असं होताना, घडताना आत्मजागृती येते, आत्मप्रकाश दिसतो, त्याला तुम्ही साक्षात्कार म्हणा काही म्हणा, आणि आपण मूळचंच अमृत कसे आहोत, अमृत कसे आहोत, देवाचे देव, महादेव म्हणून जे आदितत्व जे आहे ते आपल्या अंगी कसं आहे, आणि जन्म आणि मरणाच्या पलीकडेचं आपलं असणं आहे ते दिसतं, ते असतं मुळात, तेच तुम्ही होऊन राहता. केवढा मोठा हा नफा आहे हो, हाट भरला काय तो बाजार भरला आहे हा जन्माचा आयुष्याचा, त्याच्यात नफा पाहावा देवाचा. तर हा नफा जर आपण पाहून घेतला नाही, शोधून घेतला नाही, वेचून घेतला नाही तर तो करंटपणा आहे. तर सदैव लक्षण म्हणजे काय, तर उत्तम लक्षण आपल्या ठिकाणीचं देवत्व आपण पाहतो आणि ते होऊन उरतो आणि जन्मसार्थकी लागतो, जन्मसार्थकी लागतो. तर समर्थांच्या शिकवणीचं हे सार आहे आज या इथे तुम्ही जे ऐकलं ते. शेवटची ओव्या काय, शेवटच्या दोन ओव्या काय, बापुड्या जीवे संत संगे स्वानुभवे स्थिती बाने ऐसी सूक्ष्म स्थिती गती करता चुके अधोगती सद्गुरुचे न सद्गती तत्काळ होते. बघा आलं लक्षात तुमच्या. तर ही स्थूल बुद्धी आहे, वरवरची आहे ती, देहबुद्धीने आलेली ही देहबुद्धीची स्थूल बुद्धी झडून जावी आणि तुमची बुद्धी सूक्ष्म व्हावी, सूक्ष्म झाली पाहिजे. सूक्ष्म होणं म्हणजे काय, सूक्ष्म होणं म्हणजे काय, देहबुद्धीच नाहीशी झाली की सूक्ष्म होता तुम्ही, देहामुळे जडत्व आलेलं आहे आणि आत्मबुद्धी जागृत झाली, आत्मतत्वाशी तुम्ही एकरूप आहात हे कळलं की ती सूक्ष्म बुद्धी झाली. म्हणून ह्या सर्वाच्या म्हणजे दृश्य म्हणून जे उभं राहिलेलं आहे आकार प्रकाराचं, ते दृश्य खरं न मानता ते ज्याच्या आधारे उभं आहे म्हणजे तुमचं जे सूक्ष्म असं, तुमच्या ठाई तुम्ही म्हणून जे आहात, आ ॲम म्हणून, सोहम म्हणून, ते सूक्ष्मतत्व तुम्ही स्वतः आहात, जे दृष्टीला पडत नाही, दृष्टीला पडत नाही कारण आकारातलं नाही ते, आकारातलं नाही, विचाराने समजून घ्यायचं आहे असं ते आहे, विचार करून, आणि विचार सूक्ष्म झाला पाहिजे म्हणजे वरवर हे सगळं जे काही अनुभवाला येत आहे त्याच्या मुळाशी, मूळ म्हणून जे आहे त्याच्यावर हा सगळा अनुभव येतो आहे, ते मूळ तत्व काय आहे तिकडे तुमची दृष्टी जावी. सद्गुरु भक्ती करताना करता करता तुम्ही तिथे पोहोचता, आपलं जे मूळ असणं आहे तिथे पोहोचता आणि मग कळतं की आय एम दॅटचा अर्थ काय आहे, सोहमचा अर्थ काय आहे. तर सद्गुरु कृपा होते असं तुम्ही वागण्याला सुरुवात केली की सद्गुरु कृपेचा उदय होतो आहे, जरा तुमची दृष्टी तिकडे. म्हणून आमचे सिद्धरामेश्वर मला सांगतात की माझ्या दिशेला तुम्ही एक पाऊल टाका, तुमचं पुढची सगळी वाटचाल मी तुम्हाला माझ्या खांद्यावर घेऊन करीन. तर जरा तुमची दृष्टी सद्गुरु शिकवणीकडे वळवा, नाममंत्राचा जप मनोभावे करा आणि ती कळकळ तुमच्या ठिकाणी, ती तळमळ की हे काय आहे, ती जिज्ञासा तुमच्या ठाई निर्माण होऊ द्या. हे आजच्या या
शिकवणीचं, समर्थांच्या शिकवणीचं, सद्गुरूंच्या शिकवणीचं सार आहे. तर प्रत्येक उद्धारेत आत्मनात्मानं, आपला उद्धार आपणच करून घ्यायचा आहे. जय गुरु राजा सद्गुणात सगदत्त महाराज की जय. सिद्धरामेक महाराज की जय.